बढ़ते संक्रमण को देखकर पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने वरुरा के उपजिला रुग्णालय को तथा भद्रावती के श्री जैन पार्श्वनाथ मंदिर को ऑक्सीजन कंसंट्रेटर भेज दिए। इस दौरान क्या कहा पूर्व मंत्री हंसराज अहीर ने, देखते इस खबर में। इस समय चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में लगातार बढ़त जारी है और कोरोना के रुग्णों को ऑक्सीजन की कमी न हो, इस बात को ध्यान में रखते हुए पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के माध्यम से वरोरा के उप जिला रुग्णालय तथा भद्रावती के श्री जैन पार्श्वनाथ मंदिर के कोविड सेंटर को ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेज दिया गया। वरोरा में कोरोना काल में वैद्यकीय सेवा देने वाले डॉक्टर विवेक तेला तथा डॉक्टर हेमंत खापने का कोरोना के रुग्णों की सेवा देने के लिए पूर्व मंत्री अहीर ने सम्मान किया। वही उप जिला रुग्णालय वरोरा में ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर प्रदान करने के दौरान पूर्व मंत्री अहीर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। उपजिला रुग्णालय वरोरा मध्ये आम्ही कॉन्सन्ट्रेटर दिले दोन, आणि ते विशेष म्हणजे आमचे या भागातले आमचे सहकारी नेते माजी मंत्री राहिलेले संजयजी धोतडे आणि सोबत चांगले आमचे पदाधिकारी कार्यकर्ते रवी कष्टीजी, एक अजून सुनील पाटील, श्रीपादजी पाटील आणि मिलमिले असे ते पाच प्रमुख कार्यकर्ते आहेत ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये दगावले आहेत। आज आम्ही या ठिकाणी दवाखान्यामध्ये दोन कॉन्सन्ट्रेटर भाजपकडून देत आहोत। तेही ज्योतिराव साहेबांचे सुपुत्र करण आणि कष्टी यांचे सुपुत्र रोहित या दोघांच्या हाती दिले। या दवाखान्याला आम्हाला नेहमी मदत करावी लागेल, तर या ठिकाणी फार रुग्ण आहेत ग्रामीण भागातले, ही भावना मी मनामध्ये घेऊन अशा त्यांच्या घरामध्ये आघात झालेला आहे अशा कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही रुग्णांकरता कन्सल्टेशन दिलेले आहे आणि भविष्यामध्ये अजूनही या ठिकाणी काही गरज पडेल दवाखान्याला करायची आमची मानसिकता आमचं कर्तव्यही आहे। तर केंद्रामध्ये सत्ता आमची आहे आणि या जिल्ह्याचे आमच्या उपकार आहेत, मतदारसंघाचे उपकार आहेत, अनेकदा लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे। आमची पूर्ण मानसिकता ही आहे की भविष्यामध्ये अशा काही प्रकार घडू नये की फार कमी वयामध्ये आमच्या सहकारी देवतेसारखा एक सद्ग्रस्त सामाजिक राजकीय दृष्टिकोन घेऊन काम करणारे सगळ्यांना परिचित आणि आवडणार नेता गेला, ट्रस्टीसारखा चांगला कार्यकर्ता गेला, अनेक मंडळी महाच्या आजारामध्ये जात आहेत, त्यांना ताबडतोब रुग्णांना म्हणून ट्रीटमेंट झालं पाहिजे, औषधे मिळाली पाहिजे, ऑक्सिजन मिळालं पाहिजे, याची व्यवस्थेमध्ये आमचा पक्ष पूर्णपणे काम करत आहे आणि तोच भाग म्हणून हा कार्यक्रम आहे। योगात या ठिकाणी आम्ही आमच्या सहकार्याने गमावलेला आहे, त्याचं दुःख आम्हाला। भद्रावती के श्री जैन पार्श्वनाथ मंदिर को ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भी पूर्व मंत्री अहीर के सहयोग से प्रदान किए गए। वहीं इस दौरान वहां पर मौजूद एक युवती ने अपना भावपूर्ण मनोगत व्यक्त किया। साथ ही इस मौके पर पूर्व मंत्री अहीर ने भी अपना मनोगत व्यक्त किया। लहानपणापासून ते बघत आले की त्यांनी आपल्या पक्षासाठी खूप केलं आणि आज भाईंनी त्यांच्या नावाने या क्लिनिकला कोविड सेंटरला जी काही भेटवस्तू दिली त्यांच्यापर्यंत त्यासाठी मी खूप त्यांचे आभारी आहे। मला असं वाटतं आज माझ्या पप्पाने आज पक्षासाठी सतत जे केलं त्याचं आज मला फळ मिळालं। अजूनही ही परिस्थिती कोणत्याच फॅमिलीवर येऊ नये, तीच मी देवाच्या प्रार्थना करेल। सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, कोणत्याच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे साध्या साध्या तापाकडे कधीही कुणी दुर्लक्ष करू नये। जे स्टार्टिंगचे तुमचे लक्षण आहेत त्याकडे लक्ष द्या। कोविड हा नृत्य येणारच म्हणजे रोग आहेच नाही, पण आपल्या दुर्लक्ष केल्यामुळेच हे सर्व घडत आहे आणि ही परिस्थिती कोणत्याच फॅमिलीवर येऊ नये। प्रसिद्ध पार्श्वनाथ मंदिरामध्ये जे सीसी सेंटर चालू आहे त्या सेंटरवर आज आम्ही इथे एक कन्सल्टेटर दिलेला आहे पक्षाकडून। द्यायचं ठरलं असताना आमचे इथे चांगले कार्यकर्ते पदाधिकारी सहकारी राहिलेले अनेक वर्ष ज्यांनी पक्षाचं काम केलं असे सोम कृष्णगुरुजी, ते कोविडमध्ये नागपूरला त्यांचं दुःख निर्णय झालेलं होतं, ते कुटुंबीय त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलीला आम्ही बोलावून त्यांच्या हस्ते या कोविड सेंटरला एक कन्सल्टेटर आम्ही गिफ्ट दिलेलं आहे। ते जनतेच्या सेवेकरता आहे, एकच दिलेलं असं नाही, अजून आम्ही देत राहू। मधल्या काळामध्ये या ठिकाणी सिलेंडरची गरज होती, सिलेंडरही आम्ही पोचवले होते आणि अशा प्रकारे कोविडमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुर्घटना घडल्या, अप्रिय घटना घडल्या, दुःखद घटना घडल्या,
त्या घटनांमध्ये आमचे फार चांगले सहकार राहिलेले संतोष सेगुजी आता आमच्यात नाही, परंतु त्या दुःखद निंदा पुढे कोणत्या कुटुंबात येत नाही, शक्यतो पूर्ण मदत करावी, ऑक्सिजनची कमतरता नको, औषधांची कमतरता नको, इंजेक्शनची कमतरता नको, या सगळ्या गोष्टीला सरकार करते, तर पक्ष म्हणून सामाजिक दायित्व म्हणून आम्ही पण काही मदत केली पाहिजे हीच भावना त्यामध्ये होती। मी प्रभूचरणी प्रार्थना करीन हा आजार लवकर संपलाय पाहिजे आणि आभाळ कोणावर कोसळू नये दुःखाचं, हे घरचा करता पुरुष जाणं ही फार मोठी बाब असते, दुःखद असते। हे मंदिराच्या पवित्रस्थानी सेंटर आहे, मी भगवान पार्श्वनाथ मंदिरामध्ये प्रार्थना करीन की हा आजार लवकर संपो, सगळ्यांना स्वस्थ आणि सुखी कर। भाजपा की ओर से वर्रा में पूर्व मंत्री हंसराज अहिर की प्रमुख उपस्थिति में पूर्व पालक मंत्री स्वर्गीय संजय देवतले के पुत्र करण संजय देवतले, स्वर्गीय रवि कष्टी के पुत्र रोहित रविंद्र कष्टी के हाथों अरवई भद्रावती के चंदन खेड़ा के सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय नीलकंठ सोनकुसरे गुरुजी की पत्नी श्रीमती नंदाताई सोनकुसरे तथा बेटी सोपल्लवी केदार सोनकुसरे के हाथों ऑक्सीजन कंसंट्रेटर कोई सेंटर को भेंट दिया गया। इस मौके पर खुशहाल बोंडे बोरवा नगराध्यक्ष एहतेशाम अली, भाजपा के जिला उपाध्यक्ष डॉक्टर भगवान गायकवाड़, ज्येष्ठ नेता बाबा भागड़े, ओम मांडवकर, सुरेश महाजन, विनोद लोकरे, प्रकाश दुर्ग पुरोहित, मधुकर ठाकरे के साथ बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित।